गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. काल सांगोला तालुक्यातील वाडेगाव गावभेटी दौऱ्यावर आलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पुढाऱ्यांना गावबंदी असताना तुम्ही गावात कसे आलात असा संताप व्यक्त करत त्यांच्या समोर टोमॅटो आणि गाजरे टाकून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन त्यांना गावातून हुसकावून लावले. यावेळी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व सकल मराठा समाज बांधव यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद झाल्यानंतर काही काळ गोंधळ उडाला होता. वाडेगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज दरंगे पाटील यांना पाठिंबा देऊन सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. वाडेगावातून लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून मराठा बांधवांचे 4 अर्ज दाखल करण्याचा ठरावही केला आहे. दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल बुधवारी सांगोला तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. रात्री 9 सुमारास ते वाडेगावात आल्यानंतर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप पक्षाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी हा प्रकार घडला. दरम्यान काल दिवसभर धैर्यशील मोहिते पाटील हे समर्थकांची मते जाणून घेण्यासाठी सांगोला तालुक्यात होते. यावेळी त्यांच्या समर्थकांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवा असा आग्रह धरल्याचं दिसून आलं. पाहिजे ना, पाहिजे काय मराठी नाही बघणे भेटले काय. माझं काय सांगू, तुम्ही तिथे उतर आता मी टू लावायला सगळं मृत्यू कसा लगेच.